तालुक्यामध्ये खरीप हंगामांच्या पार्श्वभूमीवर कोविड नाईन्टीनच्या नियमांचे पालन करून कृषी विभागामार्फत गावोगावी बीज प्रक्रिया सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी यंत्राद्वारे पेरणी जमीन निर्देशांकाचा वापर करून खतांचा नियंत्रित आणि कार्यक्षम वापर ऑनलाईन शेतीशाळा पीक प्रात्यक्षिक नियोजन मगरा रोहायो अंतर्गत फळबाग लागवड दशपर्णी निंबोळी अर्क जीवामृतचा प्रभावी वापर प्रकाश सापळ्यांचा वापर करून ऊस पिकातील हुमणी अळी नियंत्रण इत्यादींबाबत गावोगावी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी दिली आहे चालू वर्षी घरचे सोयाबीन बियाणे वापरा अभियानास व्यापक प्रसिद्धी देण्यात आली असून शेतकरी गटाद्वारे बियाणे चाचणी मोहीम राबवून शेतकऱ्यांकडील उत्तम उगवण क्षमता असलेले सोयाबीन बियाणे चाचणी अंति तालुक्यातच उपलब्ध कसे होईल याबाबत नियोजन केले आहे तालुक्यातील चिंचखेड भनवड मोहाडी वलखेड रामशेज पिंपळनारे मानोरी या ठिकाणी प्रात्यक्षिक केले गेले याशिवाय रासायनिक खत विक्रेत्यांची ऑनलाईन सभा घेऊन जुन्याच दराने आणि बिलातच खते विक्री करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे या वर्षामध्ये मान्सून सरासरी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून त्याप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी सूक्ष्म नियोजन करून उत्पादन खर्च कमीत कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्रीमती सावंत योगेश झोपळे श्रीमती महागडे एम जी जंगम मनीषा बांगर प्रयत्नशील आहेत न्यूज फिफ्टीन मराठीसाठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक